पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या डिग्रस बंधाऱ्याचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून वेळोवेळी पाणी पातळी नियंत्रित करून अतिरिक्त पाणी साठा सोडून दिला जात आहे. मात्र मागील 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा साठा वाढला आहे. यातच डिग्रस बंधाऱ्यावरील साखळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोदावरी नदीकाठच्या शेतजमिनीतील पिकात पाणी घुसून पिकांची नासाडी होऊ नये याचीही दक्षता घेतली जात आहे. पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासाठी 14 दरवाजे उघडले गेलेत. दरवाजे कायम उघडे ठेवले जाणार आहेत. पात्रात येणारे पाणी पातळी पाहून सध्या तरी वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाटील यांनी दिली आहे. धोंडीराम कळंबे, MCN News, पालम.